दोष तुशी सारी घालू आपण नको सुयश मंडळ सुयश बचत गट ह्या दोघांच्या संयुक्त विद्यमाने हा जो बचत गटाचा हा एवढा मोठा मालवणी जत्रोत्सव साजरा केला जातो हा मला असं वाटतं दर वर्षी 25वा वर्ष पुढच्या वर्षी आहे आणि हा बचत गट सुयश मंडळाचे पदाधिकारी जे आहेत यात आमच्या भक्तिदाई भोसले ह्या अध्यक्ष आहेत तसंच पनसरे मॅडम आहेत वेंगुर्लेकर ताई सुमाताई म्हणजे या सगळ्या ज्या सगळ्या सभासद ज्या आहे अतिशय उत्साहाने दरवर्षी खूप महिलांना काहीतरी मिळावं ह्या हेतूने ते दरवर्षी हा कार्यक्रम साजरा करत असो ह्याच्या मागील उद्देश हाच आहे की इथे राहणारे जे मालवणी जत्रोत्सव जे गावापर्यंत पोहोचू शकत नाही परंतु तिथे ज्या काही वस्तू मिळतात ज्या जास्त करून मालवणी लोक मांसाहारी असतात मच्छी खाणारे असतात नॉनव्हेज खाणारे असतात आणि अशा लोकांना ते या जत्रोत्सवात असे जे स्टॉल आहेत बचत गटाचे त्या स्टॉलवर त्यांना मिळत असतं आणि ही जी भयंकर जी गर्दी दिसते खरोखरच मला अभिमान वाटतो या सुयश मंडळाचा आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांचा मी त्यांना धन्यवाद देते त्यांचा स्वागत करते त्यांना हार्दिक शुभेच्छा देते कारण भक्तिदाई ही उन्नती तुमच्या मंडळाची कायम आघाडीवर राहो आणि दरवर्षी ही उन्नती होत राहो असं आपण आई जगदंबेजवळ आई कोल्हापूरच्या आपल्या अंबाबाईजवळ प्रार्थना करूया महिला आघाडीच्या वतीने की हा कार्यक्रम अजून मोठा होत राहो आणि असा कार्यक्रमाला मी आवर्जून येते कारण मला खूप आवडतो हा कार्यक्रम कारण ह्या ज्या काही महिला आहे ना महिला मंडळ त्यांना बघूनच मला खूप आनंद होत असतो त्यामुळे त्यांना मी धन्यवाद देते आणि खूप खूप तुमचा श्रम आहे मेहनत आहे त्यामुळे तुमचं कौतुक करते आणि तुम्हाला खूप शुभेच्छा देते अभिनंदन करते जय हिंद जय महाराष्ट्र।
भक्तितांनी जे बोलवलं त्याच्यासाठी आम्ही त्यांचे आभार मानतो आणि आपल्या संस्कृती आणि परंपरेचा जो वारसा आहे तो वारसा पुढच्या पिढीला कळावा मुळात आमचा उद्देश तो आहे आणि ह्या उद्देशाला त्यांनी आम्हाला सहाय्य केलेलं आहे. कारण हे जे खेळ आहेत हे खेळ खूप जुने आहेत, काही जण यांना बघत पण नाहीत, परंतु ह्या खेळामध्ये आपल्या स्त्रियांना पूर्ण व्यायाम होतो आणि या व्यायामामुळे योगा होतो सगळ्या गोष्ट. आणि ह्या योगा वगैरे झाल्यामुळे शरीराला जे काही आराम मिळतो, एक निरोगीपण येतं. पुढच्या पिढीला आम्हाला हेच सांगायचं आहे, कारण ह्या पिढीला माहिती आहे पण पुढच्या पिढीला ते सांगायचं आहे आम्हाला. म्हणून आम्ही हे कार्यक्रम सतत करत असतो आणि या कार्यक्रमाला आम्हाला सहाय्य केल्याबद्दल मी भक्तिताईंचे आणि त्यांच्या मंडळाचे सुयश आणि सुयश बचत गट मंडळ जे आहे त्यांचे आम्ही आभार मानतो आणि धन्यवाद. आमच्या म्हणजे मंडळात ज्या काही महिला आहेत त्या काही घरकाम करणार आहेत, तर त्यांनाही घरी बसल्या काही असा उद्योग किंवा काही, आम्ही पण बचत गट चालवतो आहे तर आमचा आम्ही पण काही संस्थेत आहोत, आम्ही पण महिलांसाठी संस्था आता ओपन केलेली आहे, जस्ट ओपन केलेली आहे, तर आम्ही पण त्या महिलांना काही रोजगार घरी बसल्या भेटू शकतो. तर त्याच्यातनंच आम्ही मंगळागौर म्हणजे काही महिला घरी बसून एकदमच बोर होतात घरकाम करणार आहे तर त्यांना काही वेगळं असं हे, अजून काही ऑफिसवर येणाऱ्या विद्यार्थिनी आहेत तर त्यांनाही थोडं असं चेंज. आणि या मुलींना आता माहिती असायला हवं की मंगळागौरी खूप अगोदरची पिढी आहे, आताही ती म्हणजे पुढे ती चालू राहू दे तर त्यांनाही थोडं त्यातनं आम्ही थोडाफार हे करतो आहे, प्रयत्न करतो आहे. आमचा हा ग्रुप 12 वर्ष झाली कार्यरत आहे, विघ्नहर्त्या ग्रुप. आमच्या ह्याच्यामध्ये भरपूर महिला आहेत, अर्ध्या महिला जॉबवाल्या असल्यामुळे येऊ शकल्या नाहीत काही. कधी कधी कसं आम्ही 35-36 जणे आहोत, पण आम्ही कधी कधी खूप भरपूर कार्यक्रम असा की डिवाईड होतो आणि करतो आणि सगळेजणं व्यवस्थित सहभाग घेऊन काम घरचं काम करून सहभागी होतात, त्याबद्दल त्यांचे पण आम्ही खूप ऋणी आहोत. विघ्नहर्ता हा ग्रुप आहे, यांचंही आमच्यासारखंच बचत गट आहे, सेवा संस्था आहेत वाटते, त्या माध्यमातून त्या महिलांना उद्योग वगैरे देण्याचं किंवा असं काही कार्यक्रम करण्याचं काम करत असतात. आज त्यांच्याही याला 12 वर्ष झालेली आहेत, आम्हाला आज 25 वर्ष झाली. मी पण त्यांना शुभेच्छा देते की तुम्ही पण असं चांगलं काम करत राहा, महिलांना पुढे आणत राहा. आमचा एकच हेतू असतो की आता ही जी बाजारपेठ भरलेली आहे ती महिला बचत गटाची बचत गट जास्त आहेत, कारण त्यांना मार्केटिंग करतात उत्पादन करतात पण त्याला मार्केटिंग नसतं. ते मार्केटिंग मिळण्यासाठी आम्ही अशा जत्रा करतो. आज हे आमचं 25वं वर्ष आहे. पहिले आम्ही केले, तुम्हाला सांगते, आम्ही बेस्ट ऑफ 97 केलं होतं, सुरुवात केली. आम्ही तिथे खूप लॉस गेलो त्या याच्यामध्ये, पण आम्ही डगमगलो नाही, जवळजवळ आम्ही 2-3 लाख याच्यात गेलो, कारण सुरुवात होती, पहिलंच वर्ष होतं. पण आज तुम्ही बघताय इतक्या चांगल्या प्रमाणात आम्हाला प्रतिसाद मिळतो आहे. आणि माझे बचत गट आहेत, सेवा संस्था आहेत, महिला मंडळ आहेत, जर तुम्हाला काही गरज लागली काही झालं तरी मला तुम्ही कॉल करा. BMC मधून कामं कशी मिळवायची, बाहेरची कामं कशी मिळवायची, त्याचं मी तुम्हाला मार्गदर्शन करेन आणि ते मिळवून देण्याचं काम करेन. एवढं बोलते, शुभेच्छा देते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. सर्वप्रथम सगळ्यांना जय महाराष्ट्र. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या भक्तिताई भोसले यांचा सुयश महिला बचत गट यांच्यातर्फे काही वर्षी त्यांनी मालवणी जत्रेचा जो काही कार्यक्रम घेतलेला आहे त्या कार्यक्रमाबद्दल सर्वप्रथम त्यांचं मी आभार मानते आणि खूप कौतुक करते. कारण मालवणी जत्रा, कारण जवळजवळ बहुतेक सगळे लोक हे मुंबईमध्ये आहेत, ते कोकणातले आहेत, आणि मालवणी जत्रेसारखा जो कार्यक्रम आहे तो आपल्यासारख्या विभागामध्ये घेणं खूप गरजेचं आहे. कारण आपण दरवर्षी तर गावी जाऊ शकत नाही आहे किंवा जिकडे जे काही मालवणीमध्ये जे प्रोडक्ट किंवा जे काही पदार्थ मिळतात, जसं आपला बांगडा असू दे, कोंबडी वडे असू दे, सुकट असू दे किंवा खाजा, कडकडे लाडू, हे जे काय तिकडचे जे स्पेसिफिक जे काय कार्यक्रम किंवा जे तिकडचे जे प्रोडक्ट आहे पदार्थ आहेत त्या मालवणी जत्रेमध्ये विकायला ठेवलेले असतात. आणि सुयश महिला बचत गटाचा हाच हेतू असतो की हे जे प्रोडक्ट किंवा जे काय पदार्थ असतात ते कमीत कमी दरामध्ये आणि सर्वसामान्य लोकांसाठी अवेलेबल करून देणं, आणि ते पण ह्या विभागामध्ये जिथे सगळी मालवणी लोकं किंवा जी कोकणातली लोकं राहतात तिथे देणं हा त्यांचा हेतू असतो. आणि महिलांसाठी हा उत्सवच असतो, कारण ह्या लोकांचं सुयश महिला बचत गटांचा हेतूच हा आहे
की जास्तीत जास्त महिला एकत्र येणं, त्यांना रोजगार मिळणं, त्यांनी जे काय पदार्थ किंवा जे काय प्रोडक्ट केलेले असतात ते ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने लोकांपर्यंत पोचवणं आणि रोजगार निर्माण करून देणं महिलांना, तो हा कार्यक्रम ते लोक चांगलं करतात आणि त्यांना चांगलं प्रतिसाद पण मिळतो. तसं पाहिलं तर माझा विभाग आहे जो 94 तिथे अशी जागा अवेलेबल नाही आहे किंवा झोपडपट्टी आहे, त्यामुळे तिथे हे कार्यक्रम घेता येत नाही. पण ताईचं खूप मी आभार मानते, कारण कम्युनिटी हॉल म्हणजे हा जो विभाग आहे इथे खूप जागा अवेलेबल आहे, त्याचा ती चांगल्या प्रकारे वापर करून घेतात. त्यासाठी जे लागणारी मेहनत आहे, कारण आपल्याला वाटतं तेवढं सोपं नाही, हा सेट दिसतो आहे तो काय एका दिवसामध्ये झालेला नाही, त्यासाठी खूप कष्ट ताईने घेतलेले आहेत, भक्तीताईने घेतलेले आहेत. त्यासाठी महानगरपालिकेमध्ये BMC मध्ये किंवा आपल्या HS वॉर्डमध्ये जाऊन त्याचं परमिशन काढणं, परवानगी घेणं, हे खूप त्याच्या पाठीमागे मेहनत आहे. ती ताई दरवर्षी करते, ह्याही वर्षी त्यांनी चांगलं केलेलं आहे, कारण ह्या वर्षी त्यांनी स्वतःहून प्रयत्न सगळे खूप केले, स्वतः गेलेले सगळीकडे, कारण आमची त्यांना मदत होऊ शकली नव्हती. कारण आम्हाला, आम्ही तसं पाहिलं तर आम्ही आता माझी नगरसेविका झालेलो आहोत, पण आमच्याकडून होता येईल तेवढे आम्ही प्रयत्न केलेले होते. पण ताईचं खूप त्याच्यामध्ये मेहनत आहे, भक्तीताईंचे आभार मानावे तेवढे खूप खूप कमी आहे. सगळ्या महिला बचत गटामध्ये जेवढे मेंबर आहेत तेवढे सगळ्यांचे खरं तर खूप आभार मानतो आम्ही महिला, आणि आम्हाला खूप प्राऊड करतो, आम्हाला खूप अभिमान आहे की आमच्यातल्याच महिला की ज्या एवढं चांगले उपक्रम राबवतात आहे आपल्यासारख्या विभागामध्ये, त्यामुळे त्यांना पुढील कार्यकिर्तीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि मला इथे बोलवलं आणि जो काही मान सन्मान दिला आहे त्याबद्दल खूप खूप आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. या जत्रेची सर्वजण आतुरतेने वाट बघत असतात. वर्ष झालं, नोव्हेंबर महिना आला की भक्तीताईंना सारख्या विचारत असतात, अहो जत्रा कधी आहे, जत्रा कधी आहे. ही जत्रा म्हणजे एक आनंदोत्सवच असतो. बचत गटांचे स्टॉल, आज बचत गटात म्हणजे इथे आपल्या एवढ्या ह्याच्यामध्ये बँड्रा एक पार्लापर्यंत मला वाटतं इथे नाही आहे, ह्या इथेच तेवढ्या बँड्रा ईस्टमध्येच ही जत्रा मोठ्या प्रमाणात भरते. मालवणी जत्रेत म्हणजे इथे एक आनंदाचं ऐकण्याचं किंवा सांगण्याचं एक गोष्ट म्हणजे 15 दिवस जो कार्यक्रम असतो त्या 15 दिवसामध्ये वेगवेगळे कार्यक्रम असतात इथे. मग हळदी कुंकू म्हणा, मंगळागौरीचा कार्यक्रम म्हणा, आज हळदी कुंकूचा कार्यक्रम आहे, त्याच्यानंतर मंगळागौरी आहे. इथे सगळ्या महिला एक आनंदाने येतात. हळदी कुंकू म्हटलं किंवा मंगळागौरीचा डान्स बघायला मिळणार आणि त्या जत्रेत फिरायला मिळणार ही एक आवडच झालेली आहे सगळ्यांच्या महिलांच्या मनामध्ये, कारण लांब जायला नको, इथल्या इथे कामं करून आलं का मिळतं सगळं. जत्रा म्हटल्यावर जे मालवणी जत्रे जे गावी ज्याला जास्त करून वर्षातून गावी जाता येत नाही त्याला इथे गावचा आनंद लुटता येतो. मालवण पूर्ण इथे उतरलेलं असतं. मग त्या सुक्या मच्छी म्हणा, वडे कोंबडी वडे हे सगळे पदार्थ जे आहेत ते खूप चांगलं आहे इथे. आणि आम्ही तर भक्तीताईंचा आभारच मानतो, कारण त्यांच्यामुळे ही या सुयश महिला बचत गटामुळे आम्हाला ही जत्रा, मालवणी जत्रेचा आनंदोत्सव लुटता येतो. असंच ह्याच्यापुढे पण भक्तीताईंनी आणि त्यांच्या महिलांनी असंच कार्यक्रम मालवणी जत्रा चालू ठेवावी यासाठी त्यांना शुभेच्छा देते. आणि माझे 2 शब्द संपले. जय महाराज. ते तुमचं खूप युनिक शॉप आहे, खूप युनिक बेवरेजेस आहेत तुमच्याकडे, तर स्पेशालिटी काय तुमचं आणि नाव काय शॉपचं तुमचं? माझं नाव भावेश मालगुणकर आहे, हा माझा शॉप आहे. ऍक्च्युली माझा शॉप कलानगरच्या इकडे आहे. प्रमोशनसाठी हा माझ्या Bandra 51 मी प्रमोशनसाठी मी हा शॉप ओपन केला आहे. माझ्या इथं मोहितो खूप फेमस आहे. ब्लू लगून आहे, वॉटरमिलन आहे, स्ट्रॉबेरी आहे, ब्लॅक फ्रायडे आहे, आणि कॉलनीमध्ये माझं खरंच खूप नाम आहे, म्हणून मी इकडे मी हा स्टॉल टाकला आहे माझ्या प्रमोशनसाठी. सर, या मालवणी जत्रेमधलं जीव की प्राण असतं मालवणी फूड, आणि तुम्ही मालवणी फूडचंच हे स्टॉल लावलेलं आहे. तिथे बसायची पण खूप छान अरेंजमेंट केलेली आहेत तुम्ही, तर मला जरा सांगा की तुम्ही एक स्पेशालिटी काय तुमच्या शॉपची आणि तुम्ही? आमचं स्पेशालिटी म्हणजे आपलं मालवणी जेवण असतं. मालवणी जेवणमध्ये कोंबडी वडे आहेत, चिकन थाळी, पापलेट थाळी आहे, सुरमई थाळी आहे, बांगडा थाळी, सुका चिकन आहे, सुकी सागोती बोलतात त्याला, खेकडा मसाला आहे, खेकडा थाळी मिळते, परत तिसऱ्या मसाला आहेत, कोलंबी मसाला आहे, बकरा मटन आहे, आपले भरपूर व्हरायटी आहेत, कलेजी मसाला आहे, सर्व वेगवेगळ्या मालवणी प्रोडक्ट आहेत त्याच्यात, सर्व थाळ्या आहेत वेगवेगळ्या, असं ते कलेजी पाव वगैरे आहे. हो, सगळं फ्रेश बनवून देतो, रोजच्या रोज बनवणं फ्रेश असतं, ताजं ताजं. मालवणी कोंबडी वडे, सुकी सागोती आमचं एकदम फेमस आहे. असं सगळं मालवणी हे सर्व पदार्थ लोक दरवर्षी खायला येतात. हां, दरवर्षी टेस्ट करतात,
चांगला रिस्पॉन्स असतो प्रत्येक ठिकाणी मुंबईमध्ये। हां 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 मालवण, हां ते होणारच नाही असं आहे।